पिंपरीचे आमदार बनसोडेंवरील गोळीबार प्रकरणाला आता नवं वळण लागलेलं आहे. कंत्राटदार पवारची बनसोडेंच्या मुलाविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली. मुलासह स्वीय सहायकाविरोधातही अपहरण आणि हत्येची तक्रार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आमदार अण्णा बनसोडे यांच्यावरच्या गोळीबार प्रकरणाला आता नवं वळण मिळालेलं आहे. आरोपी तानाजी पवारनं बनसोडेंचा मुलगा सिद्धार्थ, स्वीय सहाय्यक आणि इतर 10 जणांवरती अपहरण आणि हत्येची तक्रार दाखल केली आहे. मुलांना काम देण्याच्या मुद्द्यावरून आमदार बनसोडे आणि कंत्राटदार तानाजी पवार मध्ये वाद झाला आणि त्यानंतर पवारनं बनसोडेंवर गोळीबार केला. कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना मारहाण आणि बनसोडेंवरचा गोळीबार ह्या दोन्ही घटना एकमेकांशी संबंधित असल्याचं याआधीच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी म्हटलं होतं. पिंपरी चिंचवडमध्ये आमदार अण्णा बनसोडे यांच्यावरच्या गोळीबार प्रकरणाला आता नवं वळण मिळालेलं आहे आणि आरोपी तानाजी पवारनं बनसोडेंचा मुलगा सिद्धार्थ, स्वीय सहाय्यक आणि इतर 10 जणांवरती अपहरण आणि हत्येची तक्रार दाखल केली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा आग्रह मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळ्याच मंत्र्यांनी धरलाय. त्यामुळे राज्यातला लॉकडाऊन वाढवणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. मात्र याबाबत 2-3 दिवसात मुख्यमंत्री निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. लॉकडाऊन दरम्यान विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर यवतमाळच्या महसूल, आरोग्य आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तपणे दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची जागेवरच कोरोना तपासणी केली जाते आणि पॉझिटिव्ह रुग्णांची थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी होती. या कारवाईमुळे कोरोना चाचणी वाढली असून यात 10% नागरिक पॉझिटिव्ह आढळत आहेत. ईदच्या पार्श्वभूमीवर मुंब्र्यामध्ये प्रचंड गर्दी दिसली. रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. अमृतनगर ते कौसापर्यंत रस्त्यावर नागरिक कोणतेही नियम न पाळता फिरत होते. विशेष म्हणजे ही गर्दी रोखण्यासाठी पोलीस किंवा पालिका कर्मचारीही नव्हते. मालेगावमध्ये रमजान ईदच्या खरेदीसाठी काल संध्याकाळपासून शहरातल्या किदवई रोड या मुख्य रस्त्यावर मोठी गर्दी उसळली. अनेकांनी मास्क देखील लावलेला नव्हता तर सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोऱ्या वाजलेला. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेत अखेर पोलिसांनी रात्री या रस्त्यावर बॅरिकेड्स लावून रस्ते आणि दुकानं बंद केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे 14 मे पासून पुणे मुंबई डेक्कन क्वीनही रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. याआधी इंद्रायणी एक्सप्रेसचा अन्न गाड्याही रद्द केल्या होत्या. त्यामुळे आता पुणे मुंबई प्रवासासाठी स्वतंत्र गाड्या नाहीत. सध्या दोन्ही शहरांमार्गे जाणाऱ्या गाड्यांचाच पर्याय प्रवाशांसाठी राहिलाय. झायडसच्या कॅडिला या कंपनीच्या झायकोव डी या लसीच्या 3रा टप्प्यातल्या चाचणी पुण्यातल्या 2 रुग्णालयात होणार आहे. देशात 40 सेंटर्सवर 28,000 स्वयंसेवकांवर चाचण्या होतील. विशेष म्हणजे 12-18 वयोगटातील 500-600 मुलांवरही ही चाचणी होणार आहे. झायकोव डी ही संपूर्ण भारतीय बनावटीची DNA प्रकारची लस आहे. विकासाचा ध्यास म्हणजे